नमस्कार, मी उत्तम हनुमंते। सूर संगम लातूर या यूट्यूब चॅनल वर रसिक प्रेक्षक बांधवांचं स्वागत आहे। मकर संक्रांतीच्या सणानिमित्त मी आज दत्त मंदिर या ठिकाणी आलोय। अतिशय चांगल्या प्रकारे रम्य वातावरण आहे, निसर्गाचं सौंदर्य, आजूबाजूला टेकडी आहेत। मित्रांनो, आज मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला माझे व्हिडिओ खूप आवडतात, अनेक जण कमेंट करून सांगतात की सर तुम्ही खरंच चांगल्या व्हिडिओ बनवता, आणि तुमचे कमेंट वाचून मला सुद्धा आनंद वाटतंय। आणि पुन्हा एक बार मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। प्रत्यक्षात तुम्हाला सर्वांना तिळगुळ देता येत नाही, पण मला तुम्हाला तिळगुळापेक्षा गोडगोड शुभेच्छा दिलेल्या आवडतील, आणि त्यामुळे तुम्हाला मी गोडगोड शुभेच्छा देतो। तुम्ही असेच माझे व्हिडिओ पाहत राहा। तर दत्त टेकडीवर आलोय आणि आता थोडंसं दत्ताचं दर्शन घेणार आहे, तुम्ही बघू शकता। बागझरी पानगाव या दत्त मंदिर टेकडीवर आलो आहे, आणि आज मकर संक्रांतीच्या निमित्तानं मी या दत्ताचं दर्शन घेणार आहे। आणि तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे या दत्ताचं मंदिर आहे। छोट्या छोट्या नवनाथ महाराजाच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत। हे गोरखनाथ महाराजाची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता। याच्या बाजूलाच जालिंद्रनाथ महाराज, जालिंद्र महाराजाची मूर्ती आहे। खाली इथं नवनाथ महाराजाच्या नऊ मूर्ती आहे ना, अनिकनाथ महाराजाची मूर्ती आहे, हे भर्तृनाथ महाराजाची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता। आणि रवणनाथ का, हां, हे रवणनाथ महाराजाची मूर्ती आहे। आणि हे मूर्ती आहे गहिनाथ महाराजाची, आणि हे शरबदीनाथ महाराजाची मूर्ती आहे, आणि हे नागनाथ महाराजाची मूर्ती आहे। मच्छिंद्रनाथ महाराजाच्या समोर हे महादेवाचे पिंड आहे। मच्छिंद्रनाथ महाराजाचे जे शिष्य आहेत, ते शिष्य आजूबाजू, ते शिष्यांची मूर्ती आजूबाजूला आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे गोल आकारामध्ये या मंदिरावर नवनाथाच्या मूर्त्या बसवलेल्या आहेत, आणि मध्यभागी मच्छिंद्रनाथ यांची मूर्ती आहे। अतिशय सुंदर प्रकारे हे मंदिर आहे। आणि खास या मंदिरात येण्याचं कारण म्हणजे आज मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्तानं थोडंसं दत्ताचं दर्शन घेण्यासाठी मी इथं आलोय। आणि इकडे आता दत्ताच्या मूर्तीचं मंदिर आहे। हे श्री दत्त मंदिर संस्थान बागझरी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी आहे। आणि हे मंदिर जे आहे थोडं टेकडीवर आहे, आणि अतिशय रम्य वातावरण आहे। आणि काशीनाथ महाराज यांची मूर्ती आहे, आणि नंतर इथं दत्त, हे बघू शकता तुम्ही, दत्ताची मूर्ती आहे। ही त्रिमुखी दत्ताची मूर्ती आहे, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हे दत्ताची मूर्ती आहे। इथं श्रीरामाची मूर्ती आहे, श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमंत यांची मूर्ती आहे इथं। आणि अतिशय रम्य अशा वातावरणामध्ये हे दत्ताचं मंदिर आहे।